स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये गुंटूर मिरची 220 रुपये लवंगी मिरची 220 रुपये बॅडगी मिरची 290 रुपये काश्मीरी मिरची 480 रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे 340 धणा 160 खोबरे राजापुरी 140 तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा नागरिकांनी पूरकाळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी सांगलीत पाणी पातळी 30 फुटांवर पावसाची संततधार सुरू असून सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी आज बुधवार दिनांक 24 रोजी 30 फूट इतकी होती दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी व सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी काल सांगली येथील सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉट परिसराची पाहणी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकारी यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना करण्याकामी सूचना दिल्या आहेत जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेल्या वॉर रूम भेट देऊन वॉर रूम मधील कामकाजबाबत माहिती घेतली आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले की कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचनेनुसार नजीकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचं आहे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतर व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून DNDRF टीम अग्निशमन दल महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असे नियोजन केले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे हे लक्ष ठेवून आहेत आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत केली आहे सूर्यवंशी प्लॉट येथील रहिवासी यांना आवाहन करण्यात येते की कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने आपण आपल्या घरातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याकरता आपल्या घरातील मौल्यवान वस्तू व साहित्य एकत्रित करून स्थलांतरित तयारी करायची आहे